राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली, बघूया त्याबद्दलच्या काही बातम्या. आपल्याकडे एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे युतीच्या चर्चेसंदर्भातली. आज मोकळी चर्चा झाली आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे आणि होईल. आणि शिवसेना ज्या जागा जिंकू शकते त्याची यादी शिवसेना तयार करेल असं आता अनिल देसाई यांनी सांगितलं आहे. पुढच्या बैठकीत जागा वाटपाचा प्रस्ताव आता मांडण्यात येणार आहे. मुंबईत सेना भाजपची जागा वाटपावर आज दुसरी बैठक झाली. यापूर्वी सुद्धा सोमवारी बैठक झाली होती आणि त्यानंतर ही महत्त्वाची बैठक होते. आपण बघतोय दहिसर ते मुलुंड अशी प्राथमिक चर्चा झाली आहे आणि ज्या जागा आम्ही जिंकू अशा जागांवर आम्ही चर्चा करणार आणि पुढच्या बैठकीत दोन्ही पक्ष एकमेकांना अधिकृत जागा वाटप संदर्भात प्रस्ताव देतील अशी माहिती शिवसेनेच्या अनिल देसाई यांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांबाबत युतीच्या चर्चेला आता वेग आला आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांची युतीसंदर्भातली दुसरी चर्चा आज पार पडली आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावरही पार पडली, पण या बैठकीला रावसाहेब दानवे हेच मात्र गैरहजर होते. आणि यात विशेष म्हणजे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे आणि होईल. शिवसेना ज्या जागा जिंकू शकते त्याची यादी शिवसेना तयार करेल आणि ज्या जागा भाजप जिंकू शकेल त्याची यादी भाजप तयार करेल आणि या याद्यांचं आदानप्रदान झाल्यानंतर वादाच्या जागांवर पुढची चर्चा होईल अशी माहिती शिवसेनेचे अनिल देसाई यांनी दिली आहे. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला रिपोर्टर राहुल झोरी आता आपल्या सोबत. राहुल, दुसरी बैठक युती संदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये होते, आजच्या या बैठकीबद्दल तू काय सांगशील? सौरभ, दुसरी बैठक अतिशय या सगळ्या टप्प्यामध्ये अतिशय महत्वाची खरं तर ही दुसरी बैठक होती. प्रस्ताव जो आपण आतापर्यंत ज्या प्रस्तावाबद्दल बोलत होतो, भाजप आणि शिवसेना एकमेकांचे प्रस्ताव त्यांनी आज पहिल्यांदाच एकमेकांना आज दिलेले आहेत. कोणाला किती जागा हव्या आहेत या जागांच्या याद्या आज एकमेकांनी भाजपने शिवसेनेला आणि शिवसेनेने भाजपला दिलेली आहे. या याद्यांवर आता अभ्यास करून या याद्यांवर पक्षप्रमुख असतील, स्थानिक विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, या सगळ्यांच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगते सौरभ. खरंच सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं कळतंय की भाजपनं शिवसेनेकडे 114 जागांची मागणी केलेली आहे. ज्या 114 जागा शिवसेनेला शिवसेनेकडे मागणी केलेली आहे त्याचा एक लिस्ट भाजपने आज शिवसेनेला दिली आहे. या सगळ्याबाबत शिवसेने देखील आपली यादी देखील भाजपला दिलेली आहे. नेमका कुठल्या जागा या सगळ्या युतीच्या बैठकीत खोडा ठरू शकतात या सगळ्यांची लिस्ट एकमेकांना दिलेली आहे. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत या बैठकीत या संदर्भात पुन्हा एकदा बैठक देखील होऊ शकते. नेमक्या ज्या याद्या दिल्या गेलेल्या आहेत त्या याद्यांचा अभ्यास करत विभाग प्रमुख असतील, शिवसेनेचं जे सगळं नेटवर्क आहे त्याच्यावर नंतर विचारांती शिवसेना या आधीबाबत विचार करेल आणि त्यानंतर पुढील बैठकीमध्ये या सगळ्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे. अतिशय महत्वाची बैठक आजची खरं तर म्हणावं लागेल, कारण पहिल्यांदाच जी माहिती समोर येते 114 जागा भाजपने मागितलेल्या आहेत. त्यामुळं त्या सगळ्या संदर्भात नेमकं या कुठल्या जागा भाजपला हव्या आहेत, नेमकं भाजप कुठल्या पार्श्वभूमीवर या सगळ्या भाजपवर जागांवर दावा करतंय हे पाहणं देखील महत्वाचं आहे. नेमक्या पुढल्या बैठकीत कशा पद्धतीने ही युती टिकते हे पाहणं महत्वाचं आहे सौरभ. अगदी खरं, क्रिकेट सुमया यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेला भाजपच्या ताकदीबद्दल ज्ञान आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे भाजप सुद्धा कुठेतरी बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करते का हे सुद्धा बघावं लागेल. पण अंतिम निर्णय जो युती संदर्भात तो काय होतो याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. थँक्यू राहुल या सगळ्या माहितीबद्दल.